भंडारा जिले के तुमसर शहर में समस्याओं पर ध्यान नहीं देने पर नगर परिषद के विरुद्ध में कलेक्टर को ज्ञापन सौंपा, जहां 10 समस्या मुद्दे पर बात रखी गई। इस समस्याओं पर ध्यान नहीं दिया गया तो 7 दिसंबर को नगर परिषद की आंखें आमरण उपोषण का इशारा दे दिया है। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक विधानसभा अध्यक्ष सुनील थोटे, राकेश धार्मिक, विक्रम लांजीवार, अन्य कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे। जिल्हा अधिकारी साहेब यांना पण आम्ही एक निवेदन दिला, त्या निवेदन मध्ये त्यांना सांगितलं त्या तुमसरचे मुख्य अधिकारी तेच प्रशासक अधिकारी आहेत आणि तेच DPO आहेत, त्याकरिता आमचे जे मागण्या आहेत 1 ते 10 मध्ये त्याच्यामध्ये काही काम असे आहे, जसे तुमसर नगर परिषदने जे टेंडर काढलं होतं 75 कोटी रुपयाचा, त्या 75 कोटीमध्ये त्यांनी जे चेअरचा होता तो फक्त 210 चेअर तुमसर शहरामध्ये लागलेले आहेत, याच्यामध्ये लाखोंचा रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे। त्यानंतर आमचा एक दुसरा मुद्दा असा आहे की तुमसर नगर परिषदला फायर ब्रिगेड मशीन खराब झालेली आहे, त्या फायर ब्रिगेड मशीन करता गव्हर्नमेंटने आपल्या नगर परिषदला 65 लाख रुपयाची निधी दिली, त्या निधीचा दुरुपयोग करून सेनानी इथचे मुख्य अधिकारी स्वतःचा बंगला तयार करत आहेत आपला फिल्टर प्लांटवर, आणि हा बंगला 2-3 वर्षाच्या अगोदरच बनलेला आहे, तरी पण दुसरे बंगला इथे उपलब्ध करत होत आहे। त्यानंतर एक मुद्दा असा आहे की जो तुमसर नगर परिषद मध्ये 1 कोटी रुपयाच्या पाण्याची योजना आली होती तो पांढरा हत्ती बनून सेनानी आज आहे, मागील 5 वर्षापासून त्याचं काम अपूर्व आहे आणि मागच्या वर्षी इथं काही। NBC न्यूज के लिए भंडारा से संवाददाता की रिपोर्ट।